लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून 2019 ची लोकसभा निवडणूक सुव्यवस्थेमध्ये पार पाडावी यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी MKN ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. पाहूयात. आचारसंहितेमध्ये आजच्या 2019 इलेक्शनला एक अभूतपूर्व बदल करण्यात आला आहे. सोशल मीडिया असेल, मीडिया असेल, बऱ्याच ठिकाणी निवडणूक आयोगाने घोषणा केली. आपण निवडणूक अधिकारी म्हणून त्या संदर्भात काय माहिती द्या? मी हा खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲक्च्युली काय आहे की आपल्याला माहिती आहे की प्रत्येक निवडणुकीत नॉर्मली मीडियाच्या बाबतीत नियंत्रण कसं करतो आहे हा एक महत्त्वाचा विषय आहे. एक तर असा आहे की मीडियाचा जो काही पॉझिटिव्ह रोल आहे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक निवडणुकीत जे आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आम्ही एक स्वीपचा प्रोग्राम घेत असतो. प्रसार माध्यमांचा जो काही हे आहे ना त्यांच्या कॉपरेशनने खूप चांगल्या प्रकारचे ॲटमॉस्फिअर आपण तयार करतो आहे. आज जर लोकांकडे सगळी माहिती पोहोचली त्याच्या मागे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाने सहकार्य केला म्हणून लोकांना सगळी माहिती झाला. आमचा जो काही व्होटर रजिस्ट्रेशनचा ड्राईव्ह आहे म्हणजे दुप्पट तीनपट वाढ झालेला आहे. नवीन व्होटर्स ॲड झालेला आहे किंवा आपला जो PWD व्होटर्स आहे, पीपल विथ डिसेबिलिटी, हे सर्वांसाठी चांगला काम आपण करू शकलो त्याचा सर्वात मोठा श्रेय जे आहे मी मीडियाला देत असतो, कारण मीडियाच्या मार्फतच आमचा संदेश लोकांपर्यंत जातो. दुसरा जो आहे, जेव्हा निवडणूक जाहीर झाला त्याच्यानंतर नामांकनची प्रक्रिया संपली, आपल्याला माहीत झालं की उमेदवार कोण आहे, तर उमेदवारांच्या मार्फत तसेच नामांकनपूर्वी हे पॉलिटिकल पार्टीज यांच्या मार्फत पेड न्यूज जो आहे ना, पेड न्यूजवर नियंत्रणसुद्धा आपलं आवश्यक आहे. पेड न्यूजच्या मॉनिटरिंगसाठी आपल्याकडे एक कमिटी आहे, मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी आहे. त्यांच्यामार्फत आम्ही असं पाहत असतो की कुठल्याही ठिकाणी जो काही न्यूज आलेला आहे ते न्यूज कंटेंट पाहून आम्हाला तपासावं लागते की हा जो न्यूज आहे किती इन्स्पायर्ड आहे, मोटिवेटेड आहे. मोटिवेटेड न्यूज असेल तर त्याला आपण पेड न्यूजच्या कॅटेगरीमध्ये टाकत असतो आणि त्या अनुषंगाने पुढची कारवाई करतो आणि शेवटी तो खर्चमध्ये ॲड करतो. मागच्या निवडणुकीत सुद्धा जवळपास 6 पेड न्यूजचा केस समोर आला होता, फायनलाइज केला होता. यावर्षी पण पेड न्यूजवर कंट्रोल करण्यासाठी ही समिती गठित आहे. आपला जो प्रश्न आहे की सोशल मीडिया किंवा बाकीवर नियंत्रणाचा प्रश्न आहे, आपला जो नॉमिनेशन करतेवेळी जो फॉर्म 26 आहे ना, फॉर्म 26 मध्ये उमेदवारांकडून आपण माहिती घेतो की आपला म्हणजे सोशल मीडियाचा काही अकाउंट्स वगैरे आहेत का. त्याच्यामध्ये नॉर्मल जो सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते असणार, तसेच आपला काही वेबसाईट असेल किंवा असं कुठल्याही माध्यमातून जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून लोकांसमोर आव्हान तुम्ही करत असाल किंवा तुमचे काही ॲड येत असतील किंवा कुठल्याही प्रकारचे ॲडव्हर्टिजमेंट येत असतील, तर हे सगळे गोष्टीवर कंट्रोल करायचं आहे आम्हाला. काय असते की आता एक इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जो काही ॲड येणार आहे, ॲडव्हर्टिजमेंट्स येणार आहे, याचं प्री सर्टिफिकेशन आम्ही करणार आहोत. प्री सर्टिफिकेशन जो आहे MCMC मार्फत जो आहे, मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी यांच्यामार्फत केला जाणार आहे. तसेच सोशल मीडियावर सुद्धा जो काही ॲड आहेत, ॲडव्हर्टिजमेंट्स आहेत, त्याच्यासुद्धा प्री सर्टिफिकेशन आम्ही करणार आहोत. हे दोन्ही विषय त्याच्यामध्ये आहे. दुसरा प्रश्न आहे की समजा उमेदवार म्हणून एक उमेदवारांनी जे काही केले सगळे आपल्याकडे माहिती आली समोर, काही अडचण नाही, पण त्यांच्या वतीने दुसरे माणसाने, दुसरे संस्थांनी जर खूप मोठे प्रकारचे काही ॲडव्हर्टिजमेंट्स किंवा असं काही फोरम तयार केले तर काय करायचं, याच्यावर कंट्रोल करण्यासाठी आमचं जो काही MCMC एक सोशल मीडिया एक्सपर्टचे अपॉइंटमेंट आम्ही करतो आहे. असं कोणी व्यक्ती किंवा संस्था आहे का की एक उमेदवारांच्या प्रचारासाठी दिवस रात्री काहीतरी ॲडव्हर्टिजमेंट किंवा काहीतरी टाकत असतात, त्याच्यावरसुद्धा आम्ही नक्कीच आपलं वॉच ठेवणार आणि त्याचा हिशोब घेणार नेमकी तुम्ही हे कसं करताय, तुम्हाला कोणी सांगितलं आहे का की तुम्हाला त्याचे काही कॉन्ट्रॅक्ट आहे का, ते जर हे सिद्ध झालं तर आम्ही नक्कीच खर्चमध्ये ते ॲड करणार आहोत. एवढे विषय आहे. बेसिकली पेड न्यूज काय असते, पेड न्यूजवर नियंत्रण कसं करायचं आहे किंवा आमच्या समितीचं काय काम आहे, सगळे माहिती मी स्वतः पॉलिटिकल पार्टीचे प्रतिनिधींना दिलेलं आहे ट्रेनिंगमध्ये. इथे पॉलिटिकल पार्टीच्या लोकांना आचारसंहिता, एक्सपेंडिचर मॉनिटरिंग किंवा पेड न्यूजच्या बाबतीत, तसेच नामांकन प्रक्रिया काय असते, हे सगळे सखोल प्रशिक्षण आम्ही ऑर्गनाईज केला होता. जेणेकरून जे काही नियम आहे हे काही नियम कलेक्टरने तयार केले नाही, हे नियम ECIचा आहे. ECIचा नियम सर्वांना बंधनकारक आहे पालन करणे. जिल्हाधिकारी म्हणून जिल्हा आपला जो
निवडणूक अधिकारी तसेच संपूर्ण यंत्रणासाठी म्हणजे आज रोजी आमच्यासाठी ते सॅक्रोसँक्ट रूल्स आहेत, तसेच याची माहिती सर्वांना होणे आवश्यक आहे. म्हणून पॉलिटिकल पार्टीच्या लोकांना हे सगळे चांगल्या प्रकारे माहिती आपण दिलेलं आहे आणि मला असं वाटते की कोणालाही काही याबाबतीचे संभ्रम राहणार नाही असं ग्वाही आम्ही देतो आहे. पुणेकरांना एक आदर्श आचारसंहिता म्हणून आपण काय माहिती द्या आणि काय अवेअरनेससाठी काय आवाहन? मी पुणेकरांना, पुणे जिल्ह्याच्या सर्व व्होटर्सना स्पेशली आचारसंहिताच्या बाबतीत आवाहन असं करतो की आचारसंहिता जो आहे त्याचा अर्थ आपण समजून घ्या. आचारसंहिता सर्वांसाठी आहे, पॉलिटिकल पार्टी, कँडिडेट्स, अधिकारी वर्ग, त्याच्यानंतर जो सर्वात जो महत्त्वाचा घटक आहे आपले व्होटर्स आहे. आचारसंहिताचा मिनिंग आहे आपल्याला फ्री, फेअर आणि इंड्युसमेंट फ्री व्होटिंग करायचंच आहे म्हणून आचारसंहिता आहे. आचारसंहिताचा पहिला जो काही प्रयोजन आहे, सरकारी यंत्रणेचा गैरवापर होऊ नये, तसेच कोणाकडे जास्त पैसे आहे किंवा बल आहे त्याचा गैरवापर कोणी करूच नये. एक व्होटरवर आपण काहीतरी प्रलोभन किंवा भय दाखवून इन्फ्लुएन्स त्याला करू नये, हे सगळे उद्देश आहे म्हणून आचारसंहिता आहे. आचारसंहिताचा एकच विषय आहे की जर व्हायलेशन्स जर आपला झाला तर आपण सी विजिलचा वापर करा. सी विजिल एक ॲप आहे, प्रत्येक मोबाईल अँड्रॉईड मोबाईलमध्ये सी विजिल ॲप आहे. एक सिटीजन त्याचा वापर करू शकता, इझिली डाउनलोड करण्यासारखे तो ॲप आहे. त्याच्यामध्ये आपण मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून कुठेही जर तुम्हाला असं वाटतं की व्हायलेशन होत आहे नॉर्म्सचा, तर तुम्ही 2 मिनिटाचे व्हिडिओ किंवा फोटो त्या ठिकाणी काढून तुम्ही पाठवू शकता. आपल्याला 2 ऑप्शन आहे. एक सिटीजन ॲपमध्ये काय आहे की एक तर तुम्ही एनॉनिमस करू शकता विदाउट युअर आयडेंटिटी, दुसरा तुम्ही तुमचं नाम रजिस्टर करा, फोन नंबर द्या. हे दोन्ही ऑप्शन्स उपलब्ध आहे आणि तुमचा तक्रार विदिन 100 मिनिट्स याच्यावर निर्णय होणार आहे की ते तक्रार याच्यावर कारवाई पुढे होणार किंवा नाही. 15 मिनिटाच्या आतमध्ये FST जो आहे आमचं फ्लाईंग स्क्वॉड टीम जाऊन त्याच्यावर कारवाई करणार. 50 मिनिटाच्या आतमध्ये DO यांच्याकडे रिपोर्ट येणार आहे आणि DO विल डिसाईड की फायनली त्याच्यावर काय करायचं आहे. खूप सुंदर, चांगलं आहे. सगळे नवीन प्रयोग आम्ही करतो आहे, सगळे IT टूल्स आहेत, त्याचा वापर आपण सर्वांनी करावा. आचारसंहिताचं पालन चांगल्या पद्धतीने केला याचा अर्थ असा आहे की आम्ही सगळे सुजाण किंवा प्रोग्रेसिव्ह सिटिझन्स आहोत, आम्ही कायद्यामध्ये विश्वास करणारा नागरिक आहोत आणि जर काही कारणामुळे कोणी चुकीचं काम केलं तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासन आहे. हे पूर्ण निवडणूकच्या प्रक्रियेमध्ये लोकांचं सहकार्य, लोकांचा जो काही एक पॉझिटिव्ह रोल अतिशय महत्त्वाचा आहे. आम जनता, व्होटर्स, मीडिया, राजकीय पक्ष, उमेदवार, प्रशासकीय अधिकारी सर्वांची सकारात्मक आणि चांगली मानसिकता जो आहे तेच इलेक्शनच्या मागे यशचा एक मोठा कारण होतो. शेवटी सर, ग्रामपंचायतीच्या काल जेजुरी भागामध्ये ग्रामपंचायतीच्या एका कार्यक्रमामध्ये आचारसंहितेचा भंग होऊन पहिला गुन्हा दाखल करण्यात आला ग्रामसेवकाला किंवा नाही. त्याच्यामध्ये कसं आहे की होर्डिंग किंवा बॅनर्स आपल्याला म्हणजे कुठेही पब्लिक प्लेसवर लावायचं नाही आहे. जो सूचना आम्ही दिला होता पब्लिक प्लेसमध्ये 48 आवर्सच्या आतमध्ये, तसेच प्रायव्हेट प्लेसवर विदाऊट परवानगी असेल तर 72 तासच्या आतमध्ये सगळे होर्डिंग्स आणि बिलबोर्ड्स करणे बंधनकारक आहे. जर निवडणूक निर्णय अधिकारी किंवा आमच्या लोकांचा न ऐकता कोणी काही केलं असेल तर त्या अनुषंगाने आम्ही याच्यावर FIR केलेला आहे आणि अशी कारवाई पुढे पण चालू राहणार आहे. एक जागरूक, आपण स्वतः एक जागरूक मतदार म्हणून पुणेकरांना काय आवाहन करा? एक जागरूक मतदार म्हणून किंवा जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा मी आवाहन करतो की आपला हा जो एक मत आहे त्याची फार जास्त किंमत आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. लोकशाहीच्या प्रक्रियेत प्रत्येक माणसाचा जो व्होट आहे, प्रत्येक व्होटर्स ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त आहे त्यांचा व्होट जो आहे ना त्याच्यामुळेच हे सगळे लोकशाही जिवंत आहे. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी आपलं घर त्या दिवशी सुट्टी नाही आहे, आपण निवडणूकचे दिवस मतदानाचे दिवस काही सुट्टी म्हणून वापरू नका. त्याला एक देशाचा जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही पोल डेकडे पहा. तो आम्हाला घर सोडून 1 तास अर्धा तास 10 मिनिटासाठी कुठेही आपलं मतदान केंद्र जवळच असते जाऊन आपण व्होट करा आणि एक सर्वात जो मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर हा समजून तुम्ही त्या दिवशी मतदान करा. आपण आता उल्लेख केला की 18 वर्षाच्या पुढच्या लोकांना मतदान करण्याचा हक्क आहे. एक आपण स्वतः तरुण जिल्हाधिकारी आहात, पुणेरी
युवा तरुण वर्गाला आपण काय आव्हान द्याल? युवा लोकांना विशेष आव्हान असं आहे की नवीन आमचे जे युवा मतदार आहे यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. आम्ही असं म्हणतो ना की आम्हाला देश निर्माणमध्ये काहीतरी रोल प्ले करायचा आहे राष्ट्रनिर्माणमध्ये, तर हाच आपल्याला एक संधी आहे. तुमचा जो एक मत आहे, तुमचा मत तुमच्या पद्धतीने तुमचा जो काही कॉन्शियन्स म्हणतो योग्य उमेदवारनं तुम्ही निवडणार तुमच्या पद्धतीने, आणि त्याच्यामुळे जो आपला लोकशाही आहे अजून चांगला आणि स्ट्रॉंग होणार आहे. मला असं वाटतं की हे सगळे जे नवीन आपले तरुण आहेत खूपच प्रोग्रेसिव्ह आहेत, त्यांना सगळे नवीन गोष्टीचा अभ्यास आहे, त्यांना बेसिकली लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये रोल प्ले कसं करायचं खूप चांगले माहिती झालेलं आहे. जिल्हा प्रशासनाने पण बरेच आव्हान केले. आम्ही चुनाव पाठशाला, इलेक्टोरल लिटरसी क्लब, बरेच काही फोरम तयार करून पाहिला की यांच्यामध्ये किती जोश आणि उत्साह आहे. तर हे खूप चांगला काही गोष्टी पाहायला आम्हाला मिळते. तर विशेष करून नवीन मतदारांना आव्हान करतो की तुम्ही त्या दिवशी नक्कीच मतदान करा.